विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला आहे ठीक आहे राऊंडमध्ये त्यांच्या फॉर्ममध्ये मिस्टेक झाल्यामुळे त्यांचं ॲडमिशन रिजेक्ट झाला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आता त्यांनी काय करावे बघा तर माझा हेल्पलाईन नंबरवर जे नंबर दिसलेले आहेत बघा इथे वरती यांच्यावर बोलणं झालं ठीक आहे तर यांच्या म्हणण्यानुसार यांनी एकदा सांगितलं की जर तुम्ही तुमचा फॉर्म चुकला असेल तर फॉर्म दुरुस्त होणार नाही फॉर्म दुरुस्त होणार नाही कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कुठल्याच राऊंडला फॉर्म दुरुस्त केल्या जाणार नाही एकदा चुकी झालेली ती परमनंट चुकी होऊन जाईल तर मग आता त्यांनी काय करावं ठीक आहे तर त्यांनी सरळ सांगितलं मला की विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरला जाईल काय करावं लागेल डायरेक्ट नवीन फॉर्म भर लागेल आणि नवीन फॉर्म भरतेवेळी तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो दुसरा टाका लागेल म्हणजे जुन्या फॉर्म टू टाकला होता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा मोबाईल नंबर आणि दुसरी ईमेल आय डी ठीक आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला दुसरा वापरून नवीन फॉर्म भरायचा आहे ज्यांचा पहिल्यांदा फॉर्म चुकलेला आहे त्यांनी ठीक आहे तर फॉर्म वगैरे भरण्याच्या पद्धती जशा पहिल्या होता तशाच आहे सरळ तुम्हाला इथे कॅन्डिडेट लॉग जायचं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्व तुमचा डाटा इथं फिलअप करायचा आहे ठीक आहे नाव म्हणजे तुम्ही कुठल्या दहावीकडून झाली आहे नाव अडनाव नंब मोबाईल नंबर वगैरे सर्व तुम्हाला काय करायचं आहे परत रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला परत आय डी भेटेल आणि पासवर्ड भेटेल आणि पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर लिहून घ्या ठीक आहे जेणेकरून गोंधळ होणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल पाचव्या फेरीसाठी हा फॉर्म असेल पाचव्या फेरीसाठी तुम्हाला परत फॉर्म भर लागेल ज्यांचा फॉर्म चुकला आहे त्यांनी आणि ज्यांनी अजून फॉर्मसुद्धा भरलेले नाहीत त्यांनीसुद्धा पाचव्या फेरीसाठी परत रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे सुद्धा आता चान्स आहे तर हे आज त्यांनी मला सांगितलं आहे मी हेल्पलाईन नंबरवर केल्यानंतर ठीक आहे तर ही माहिती तुमच्यासाठी होती विद्यार्थी मित्रांनो